नमस्कार, कुकविथ भावनामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रक्तवर्धक गुण असलेल्या बीटाचा हलवा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे किसलेला बीट. या इथे मी 3 मीडियम साईजचे बीट किसून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा लिटर दूध, 1 वाटी साजूक तूप, काजू बदामाचे काप, 1 वाटी साखर आणि वेलचीपूड. हा हलवा आपण आता पॅनमध्ये करणार आहोत. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यात आता आपण सर्वप्रथम तूप घालणार आहोत. तूप गरम झाले की त्यात बीटाचा किस घालणार आहोत. बीटाचा किस मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटानंतर छानपैकी आपला बीटाचा किस परतला गेलेला आहे. त्यात आता आपण साखर घालणार आहोत. साखर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. साखर व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपण आता त्यात दूध घालणार आहोत. या इथे मी अर्धे दूध घालत आहे. दूध घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 25 ते 30 मिनिटासाठी शिजवण्यास ठेवायचे आहे. त्यासाठी मी त्या मिश्रणावर झाकण ठेवणार आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवणार आहे. मिश्रण शिजत असताना मधून मधून हलवून घ्यावं व घट्ट वाटत असेल तर त्यात दूध घालावे व परत एकदा छान हलवून घ्यावे व झाकण ठेवून द्यावे. 25 ते 30 मिनिट शिजल्यानंतर हे मिश्रण आपले असे छान प्रकारे घट्ट झालेले आहे. त्यात आता आपण काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पूड घालणार आहोत. काजू बदाम मिक्स केल्यानंतर तयार झालेला आहे आपला बीटाचा हलवा. हलव्याच्या रेसिपीचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.